हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. सुखाची व्याख्या तरी काय? तीन रूम किचनचा फ्लॅट, दोन चार एकरचे फार्म हाऊस, एखादी चारचाकी गाडी आणि भौतिक वस्तूंचं प्रदर्शन मांडता आलं की आपण म्हणतो अमक्या तमक्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं. म्हणजे होतंय काय की सुख मिळेल या आशेनं माणूस श्रीमंत होण्यासाठी धडपडतोय, पण तो सुखी मात्र काही दिसत नाही. आपणच म्हणतो की आमच्या लहानपणी खूप मजा यायची, खूप कर्मायचं, घर खूप भरलेलं असायचं, दिवस कधी मावळायचं हे कळायचं सुद्धा नाही. मग आता काय झालं? कुठे गेली ती मजा? एकटं एकटं का वाटतंय आणि छातीत धडधड का होते? कशामुळे करमत नाही? कारण विश्व निर्माण करण्याची व्याख्या कुठेतरी चुकली. विश्व निर्माण करणे म्हणजे नातीगोती जपणं, छंद जोपासणं, पाहुणे होऊन जाणं, पाहुण्यांचं स्वागत करणं, खूप गप्पा मारणं, घराच्या उमऱ्यात चपलांचा ढीग दिसणं, खळखळून हसणं आणि काळजातलं दुःख सांगून मोकळेपणानं रडणं. या गोष्टी आपण प्राप्त करू शकलो तर शून्यातून विश्व निर्माण केलं असं म्हणावं. तुम्ही सांगा, आता आपल्या आयुष्यामध्ये या सर्व गोष्टींची वाढ झाली आहे की घट झाली आहे? तुमचं खरं दुःख तुम्ही मोकळेपणानं किती जणांना सांगू शकता? असे किती मित्र, शेजारी, नातेवाईक आपण निर्माण करू शकलो? खूप कमी, किंबहुना नाहीच. मग आपण विश्व निर्माण केलं का? तर नाही. मित्र, रजिस्ट्रीच्या कागदाच्या फायली म्हणजे विश्व? भौतिक साधनांची रेलचेल म्हणजे विश्व? लॉकरमध्ये ठेवलेले हिऱ्या मोत्यांचे दागिने म्हणजे विश्व? मुखवटा घातलेल्या चेहऱ्यांची गर्दी म्हणजे विश्व? नाही. हे समजून घ्यावं लागेल. मोठं बनण्याच्या दडपणामुळे आणि मग कामाच्या व्यापामुळे नाती दूर जाणार असतील, इतरांना तुच्छ लेखण्यामुळे किंवा अहंकारामुळे माणसं जवळ येणार नसतील, तर मग दुःख सांगायला, मन हलकं करायला जागाच उरणार नसेल, तर आम्ही शून्यातनं विश्व निर्माण केलं की विश्वातून शून्य? विचार करा, अहंकार सोडा, माणूस की जपा, इतरांच्या कामी या, सोबत काहीच येत नाही, खरंय ना? श्रोतो, रेडिओ जयंत या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमातून मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा. आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.